पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी आता एक इंटरेस्टिंग बातमी आहे. युद्धभूमी देखील आता पर्यटनासाठी खुले करण्यात येणार आहे. सियाचीन कारगिल युद्धभूमीवर आता पर्यटन शक्य होणार आहे. देशाच्या सीमावर्ती भागामधील 48 ठिकाणी पर्यटनासाठी जाता येणार आहे. साहसी खेळ, गिर्यारोहण, ट्रेकिंग या उपक्रमांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद ते पर्यटन असा बदल झालेला आहे. देशाच्या सीमावर्ती भागातील 48 ठिकाणी आता पर्यटनासाठी जाता येणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं साहसी खेळ, गिर्यारोहण, ट्रेकिंग अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे.